आपल्या अर्थशास्त्र म्हणलं की आपल्याला जरा पोटात गोळा येत वाटतं की अरे लय विषय अवघड आहे पण ॲक्च्युली ना अर्थशास्त्र हा विषय एवढा सोपा आहे की तुम्ही ह्याच्यात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता डिपार्टमेंटल पी एस आयला हा विषय सगळ्यात जास्त मार्क देणारा पण विषय फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे की नक्की ह्या कन्सेप्टमध्ये लपलं काय अर्थशास्त्रामध्ये दोन पार्ट असतात मी हे तुम्हाला आता तुम्ही, तुम्ही तो व्हिडिओ बघणार मग त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेळ घालवणार त्याच्यापेक्षा अर्थशास्त्राचा नक्की अभ्यास काय असतो जो शॉर्टमध्ये घेतो बेसिक इकॉनॉमिक्स एल जीला आपण लय वेळ घालवला आहे म्हणजे मला असं वाटतं की एल पी जीला तुम्ही सगळ्यात जास्त पेशन्स ठेवले होते आणि त्याबद्दल माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं मला लय कौतुक करायचं वाटतं की एकानं पण मला असं म्हटलं नाही सर पटापटा पटा, उरका लेबर होते किंवा तेच 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 करते पण मला असं वाटत होतं की तुम्हाला खरंही खाजगीकरण काय जागतिकीकरण काय उदारीकरण काय हे आता खरं कळायला लागलं म्हणजे तुम्ही जर ते स्वतःहून चांगलं वाटलं असेल कारण की मी शिकवल्यानंतर मी तुम्हाला पुस्तक वाचायला सांगायचो तर तुम्ही ते प्रॉपर वाचा जर शक्य झालं माझं जसं ते मी जे मी तुम्हाला हात हातानं लिहिलेलं जे मटेरियल होतं ते अजून प्रिंट व्हायचं आहे प्रिंट म्हणजे त्याला अजून टाईप करायचे जसं टाईप झालं त्याची पीपीटी पाठवून वाटलं तर मी आपल्या ग्रुपवरती किंवा आपल्या ह्या ॲपवरती जे पर्टिक्युलरली बॅच आहे त्या बॅचमध्ये मी वाटलं ते सेंड करतो मग ते पुस्तकाचं बघू पुढं काढायचं की नाही काढायचं कारण की आता तुमच्या आयुष्यात पूर्वपरीक्षेचे राहिले दोन महिने दोन महिने मग ह्या दोन महिन्यातली जिम कशाला खेळायची असं पण माझ्या मनात आता विचारायला लागला आहे त्यापेक्षा असा विचार करतोय की फक्त आपल्या बॅचवाल्यांचंच भलं करावं आणि फक्त बॅचसाठीच जे काय आहे ते सप्लिमेंट बॅचमध्येच ॲपमध्येच देऊन टाकावं म्हणजे असाही विचार डोक्यात चालू आहे पण आता मुद्दा असा आहे की मध्ये बेसिक नक्की करायचं काय कारण की जर तुम्ही कधी आपण जुने बघा माझा ठोकळा आहे कल्पवृक्षाचा जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या जुन्या प्रश्न पत्रिका तर या जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला कधी कधी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिसेल ओके कधी कधी तुम्हाला अचानक बेकारीचे प्रकार प्रकार दिसतील बघा तुम्ही सुरुवातीला मी जाणून बजून आयोगाचे सगळे प्रश्न मी दिलेले आहेत तुम्हाला दारिद्र्याची गणना दिसेल दारिद्र्य म्हणजे काय मग दारिद्र्याची संकल्पना तुम्हाला दिसेल ओके okay, अचानक तुम्हाला वृद्धी विकास अशावरती क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील ओके okay, आणि वृद्धी विकास आलं म्हणजे तिथं एम डीजी आलं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ह्या गोष्टी आल्या ठीक आहे भानगडे बाबा जसं विकास हा भाग आला की तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दिसते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे सगळे जुने क्वेश्चन्स आहेत मी म्हणजे अदान सांगायचा प्रयत्न नाही करत आहे मी क्वेश्चन्स किंवा तर मी शिकवायच्या आधी पूर्ण अभ्यास करूनच येतो तुम्हाला की नक्की काय आहे तुमच्या डिपार्टमेंटल पी एस आयमध्ये तेरा वर्षापासून मी जे काम करतो आहे ते फक्त आता ऑनलाईन स्वरूपात मी मांडायचा प्रयत्न करतोय जय हिंद जय हिंद मित्रांनो चला या पटापट जॉईंड व्हा सगळ्यांना मी नोटिफिकेशन टेलिग्रामवरती पण पाठवलेली आहे ठीक आहे आणि ज्या ज्या लोकांना टेलिग्रामचा अजूनही ॲक्सेस मिळाला नसेल त्या लो मा लोकांनी माझा जो नंबर आहे सात शून्य ठीक आहे सात शून्य तीन हजार एट सिक्स थ्री सिक्स या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नाही तर सेवन डबल एट सेवन डबल फोर एट सिक्स थ्री सिक्स या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कारण की अर्जुन बॅच जॉईन करणारे बरेचसे लोक आता नवीन येतील ते डेफिनेटली हे लेक्शर्स पाहतीलच ठीक आहे हा टेलिग्रामचा माझे दोन्ही नंबर आहेत त्या दोन्ही नंबरवरती मला मेसेज करा आणि फक्त एवढंच लिहा नाव जिल्हा पोलीस स्टेशन जर असेल तर आणि डिपार्टमेंट पी एस एलच्या ग्रुपला जॉईन करा एवढी फक्त एक रिक्वेस्ट करा माझी टीम तुम्हाला ॲड करून देईल तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं जर अॅनालिसिस केलं तर क्वेश्चन इथे आलेले दिसतात आणि आता जर दोन हजार एकवीसच्या प्रश्न जरी बघितले तर दोन हजार एकवीसच्या प्रश्नामध्ये एक सात ते आठ प्रश्न तुम्हाला एल पी जी मॉडेलवरती दिसतात आणि एक तीन ते दोन प्रश्न तुम्हाला थोडासा एक करंट अफेअर्सचा टच आणि बेसिक इकॉनॉमिक्सवरती दिसतात म्हणजे दोन हजार एकवीसनंतर नंतर तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक्स आता जवळपास कमी झालेलं आहे ह्याच्या आधी दोन हजार सोळाला पण तुम्हाला एल पी जी मॉडेल थोडंसं कमी दिसलं होतं आणि बेसिक इकॉनॉमिक्स जास्त दिसलं होतं दोन हजार सोळाला त्यांनी बेसिक इकॉनॉमिक्स खूप विचारलं आणि हे बाकीचं सगळं इकॉनॉमिक्स डॉ डौ, डौ, डाऊनच करून टाकलं एल पी जी वगैरे सगळं डाऊन केलं मध्ये अचानक एल पी जी हाय केलं परत बेसिक इकॉनॉमिक्स डाऊन केलं आता परत दोन हजार एकवीसला एल जी हाय केले आणि बेसिक इकॉनॉमिक्स डाऊन केले आपण एक तकडून चलो की दोन्ही इकॉनॉमिक्स आपल्याला शिकणं गरजेचे या इकॉनॉमिक्समुळे ॲटलीस्ट आपला बेस पक्का होईल आणि आपल्याला तशी घाई नाही आहे कारण की मी अठरा लेक्चर्स या बॅचमध्ये अर्जुन बॅचमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मी तिथं ॲड करून टाकलेले आहेत तुम्ही आरामशीर ते सगळे लेक्चर्स बघा जे जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी जस्ट आताच ॲडमिशन घेतलेले आहेत काय काही लोकांनी आता ॲडमिशन स्टार्ट केलं कारण की मी चार वाजता ॲडमिशन ओपन आहे चार वाजता सॉरी चार नाही सहा वाजता ॲडमिशन ओपन झालं आता जे जे विद्यार्थी या ठिकाणी ॲड होतील त्या बॅचमध्ये त्या त्या विद्यार्थ्यांना अठरा लेक्चर्स पूर्णपणे इतमभूत एल जीचा सगळा स्ट्रक्चर मी रेडी करून ठेवलं आहे आता तुम्हाला काम करणं काय आहे आता बेसिक इकॉनॉमिक्सच्या मागं हात देऊन लागणं गरजेचं आहे कारण की हा जर झाला तर इकॉनॉमिक्सचे दहा मार्क्स आपले पक्के आणि पन्नासपैकी दहा मार्काला इकॉनॉमिक्स आहे पाच मार्काला नाही आहे दहा मार्काला इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामुळं इकॉनॉमिक्स हा एक असा विषय आहे की जो तुम्हाला पक्काच करायचा आहे बेसिकॉमिक एकुनोमिक, इकॉनॉमिक्समध्ये हा झाला बेसिक पट्टा या बेसिक सोबत येतं लोकसंख्या मग डे दे, बे लोकसंख्या डेमोग्राफिक सिद्धांत दोन हजार सोळाला डेमोग्राफिक सिद्धांत वरती क्वेश्चन आला कसं काय आला या लोक लोकसंख्येमधूनच आलेला असतो हे फ्रेमवर्क तुमची ठरलेली आहे ही फ्रेमवर्क तुमची ठरलेली आहे या बेसिक इकॉनॉमिक्सचा एक, एक आणखी ॲडव्हान्स पट्टा ह्याला ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स म्हणतात हा ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स म्हणजे काय की बाबा पंचवार्षिक योजना फाय इयर प्लॅन ओके पंच वार्षिक योजना ठीक आहे पंचवार्षिक योजना त्यानंतर आयात आणि निर्यात या संदर्भात काही व्यापार धोरणे त्यानंतर बँकिंग ठीक आहे बँकिंग पंचवार्षिक योजना आयात निर्यात बँकिंग आणि सार्वजनिक वित्त टॅक्स सिस्टम टॅक्स सिस्टीम आणि स्पेशली उद्योग क्षेत्र पण उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र हे जे तीन क्षेत्र आहेत या तीन क्षेत्राचा एक संबंध आपल्याला एल पी जीशी आपण ऑलरेडी जोडून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे पण हे जे आहेत ओके हे जे पाच ते सहा घटक आहेत हे घटक म्हणजे तुमचा ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स तर तुम्हाला ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स पद आहे आणि एक लक्षात घ्या दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिका थोड्याशा हार्ड होत्या so, सो इकॉनॉमिक्स सुद्धा त्याच लेवलचं राहू शकतं सो so, तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक्स आणि ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स अशा दोन्ही इकॉनॉमिक्सच्या टर्म्स मी तुम्हाला या ठिकाणी शिकवे पुढचे अठरा दिवस पुढचे अठरा दिवस, दिवस। आपल्याला रोज या इकॉनॉमिक्सवरती डोका आपटायचे पण सगळ्यात पहिले बेसिक इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले संकल्पना समजून घ्यायच्या त्यांच्या संकल्पना खूप मॅटर करतात मॅटर करतात संकल्पना फॅक्ट्स हे तुमच्या पाचवीलाच बुजले फॅक्ट्स तर तुम्हाला पाठ करावेच लागतात आणि त्याच्यासाठी माझी टेस्ट सिरीज काफी आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला फॅक्ट्सचा भरपूर सारा बेसिक पार्ट कवर करून देईल बट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट संकल्पना आता त्यातल्या संकल्पना कशा आणि कुठल्या तर त्याच आपण आज स्टार्ट करतोय बाकी ओके okay, बाकी अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख आणि असलं काय करत बसू नका तर वेळ घालवायची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला ओके okay, डायरेक्ट तुम्हाला अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्नाचा जो पार्ट आहे हा राष्ट्रीय उत्पन्नाचा पार्ट काय करायचा आहे कवर करायचा आहे सुरुवात तिथूनच करायची ठीक आहे माझ्या पुस्तकामध्ये डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या भागात यायचं बघा तुम्हाला व्यापार शेष त्यानंतर दारिद्र्याची संकल्पना बेरोजगारीची संकल्पना मध्यवर्ती बँकेची संकल्पना महत्वाच्या काही योजना ठीक आहे राष्ट्रीयकृत बँकांचा भाग आर्थिक स्थैर्य म्हणजे काय नाबार्डचं काय ओके त्यानंतर चलनवाढ काय म्हणजे इथं ह्या ॲडव्हान्स इकॉनॉमिक्समध्ये या ठिकाणी चलनवाढ चलनगट चलनवाढ आणि चलनगट हा पार्ट कव्हर करायचा आहे मोस्ट प्रोबब्ली हा जो पार्ट आहे हा पार्ट एल पी जीचं लेक्चर्स केल्यावरच तुम्ही पाहायला माझ्यासोबत राहाल तोपर्यंत जोपर्यंत आपलं बेसिक इकॉनॉमिक्स होते म्हणजे ज्या जे जे कोणी अर्जुन बॅचमध्ये येतील अर्जुन बॅचच्या सगळ्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही नुकतेच आलेलं आहात तर तुम्ही पहिले अठरा जे लेक्चर्स मी एल पीजीचे घेतलेले आहेत जे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तिथं अवेलेबल आहेत लोकर थ, लोकर ते लवकरात लवकर पाहून घ्या ते जर पाहिले त्याच्यासोबत लाईव्ह लेक्चर्स माझ्यासोबत हे करा आणि मग तुम्ही एल पी जीचं शिकल्यानंतर आणि तुम्ही पण लोक जे ओल्ड लोकं आहेत त्या ओल्ड लोकांनी सुद्धा काय करायचं तर एल जीचं लेक्चर्स आणि एल पी जीचं वाचन अगेन अँड अगेन काय करा वर्कआउट करा आणि देन आपण ॲडव्हान्स इकॉनॉमिक्समध्ये जाऊ आणि देन अठरा दिवसानंतर अठरा तारीख आजपासून आपला अठरा दिवस इकॉनॉमिक्स छान पद्धतीने चालेल कधी कधी तर असं मी तर तुम्हाला म्हणेन आपलं लवकर पण होऊ शकतो लवकर झालं तुम्ही परत एकदा रिवाईज मारतो टेन्शन घेऊ नका तुम्ही आता सुट्टी नाही ठीक आहे तर आज आपण स्टार्ट करू एक नवीन टॉपिक पहिला टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न ठीक आहे तयार करू राष्ट्रीय उत्तर पण बाकी सगळ्यांना समजले आता की नक्की काय करायचं आणि कसं करायचं आहे अर्थशास्त्राचं एक बेट्सिक पोटेन्शियल जे विद्यार्थी बरेचदा आम्हाला डिमांड करतात सर अर्थशास्त्रात नक्की वाचायचं काय तर बस जेवढं लिहून दिलं तेवढ्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं तयार करा आता दोन डिसेंबरसाठी